नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर उन्हाळी रेसिपीज बघतोय. कैरीचं पन्हं आपण पाहिलं, तर कैरीची डाळ झालंच पाहिजे. खूप सोपी रेसिपी आहे. तर कैरीची डाळ करण्यासाठी इथे अर्धा कप चणा डाळ मी स्वच्छ धुवून 1-3 तास भिजत ठेवली होती पाण्यामध्ये. आता यातलं पाणी काढून टाकलं आहे मी. तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात डाळ. साधारणपणे चैत्र गौरीचं जे हळदी कुंकू असतं त्याला ही डाळ बनवतात. आणि त्याचबरोबर पानाच्या डाव्या हाताला किंवा तोंडी लावायला म्हणून पण ही डाळ खूप छान लागते. किंवा तुम्ही नुसतेच पण खाऊ शकता, मला प्रचंड आवडते. तर या डाळीमध्ये हिरवी मिरचीचे तुकडे, 1 मिरची मी घालते, थोडेसे आल्याचे तुकडे घालायचे आणि मीठ चवीपुरतं. आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. खूप बारीक पेस्ट नाही करायची, थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं हे वाटत. या ठिकाणी ही डाळ मी वाटून घेतली, तुम्ही बघू शकता. डाळ वाटताना मी अजिबात पाणी घातलं नाही आहे या डाळीमध्ये. आणि टेक्स्चर पण बघू शकता, थोडीशी अशी रवाळच तळून घेतली. पाणी शक्यतो घालायचं नाहीतर मग ती डाळीची चव उतरते. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा कैरी घालतो किसलेली यामध्ये, तेव्हा या डाळीला आपसुकच खूप सारं पाणी सुटतं. त्यामुळे वाटण करताना पाणी शक्यतो नाही किंवा कमीत कमी घालायचं. तर ही डाळ एका बाऊलमध्ये काढून घेते मी. हे बाऊलमध्ये काढून घेतलं. आता इथे माझ्याकडे एक कैरी आहे. तर एक मध्यम आकाराची कैरी घेतली, त्याची साल छिलण्याने काढून घेतली, सोलून घेतली साल, आणि मग किसणीने किसून घेतली आहे ही कैरी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक तुकडे करून या डाळीबरोबरच ही कैरी पण वाटू शकता, पण मी शक्यतो किसून घालते. त्याची चव छान लागते किसलेल्या कैरीची. 1 कप वाटलेली डाळ असेल तर त्यामध्ये 1/2 कप मी किसलेली कैरी घालते. आता हे पुन्हा एकदा मिसळून घेऊयात. बऱ्याचदा मला इन्ग्रेडियंट लिस्ट विचारली जाते की मधुरा तो इन्ग्रेडियंट लिस्ट का नाही अपडेट करत. तर तुमच्या माहितीसाठी, हा जो तुम्ही व्हिडिओ बघता त्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्ग्रेडियंट लिस्ट आणि स्टेप बाय स्टेप मेथड, म्हणजे ही रेसिपी कशी करायची, त्याची डिटेल्ड माहिती दिलेली असते. इन केस जर तुमच्याकडे वायफाय कनेक्शन असेल किंवा डेटा कनेक्टिव्हिटीचा इश्यू असेल, तर तुम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्समधले मेथड फॉलो करून, त्या स्टेप्स फॉलो करून रेसिपी करून बघू शकता. मला थोडीशी आंबटसर डाळ जास्त आवडते, त्यामुळे मी 1 कपला पूर्ण 1 कप किसलेली कैरी घालते. आता हा जो व्हिडिओ बघताय किंवा तुम्ही जेव्हा केव्हा कुठलाही माझा व्हिडिओ बघत असता, तेव्हा तुम्हाला खाली एक सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल आणि तिथेच एक बेलचं पण आयकॉन दिसेल, जी आपली बेल असते, जिंगल बेल, त्याचं ते तुम्ही क्लिक केलं तर मी ज्या रेसिपीज रोज रोज अपलोड करते, तर सध्या मी आठवड्यातून 4 रेसिपीज आणि सकाळी बरोबर 11 वाजता त्या लाईव्ह होतात, त्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, सजेशन्स असतील, तेही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. आता ही किसलेली कैरी आणि चणा डाळ व्यवस्थित एकत्र करून झालेत. त्याला आपल्याला तडका मारायचा आहे. तर तडक्यासाठी इथे तडका कढईमध्ये 1 चमचा तेल मी गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्थातच सगळ्यात आधी मोहरी, 1 चमचा मोहरी, जिरं, हिंग, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि हळद घालायची. आणि आता हे फोडणी आपण या डाळीवर घालूयात मस्त. आणि हे मिसळून घ्यायचे आणि यामध्येच खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली. वा, खूप छान लागते, थोडीशी तिखट, खूप सारी आंबट आणि खमंग फोडणीचा तडका, मस्त. तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा, कमेंट करायचा, सबस्क्राईब करायचा, त्याशिवाय कुठंही जायचं नाही. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.